ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र महाराष्ट्रातील महापुरुषांचे आणि स्त्रियांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भाजपाच्या नेत्यांवर महापुरुषांचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल केला जात नाही, असा प्रश्न विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. केल्यामुळं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाही त्यांच्याकडे फेकली. त्यांना पोलीस प्रशासन योग्य शिक्षा देईल, मात्र राजकीय दबावातून त्यांच्यावर गुन्हाचा प्रयत्न करण्याचा 307 कलम लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हे देखील योग्य नाही. त्या संदर्भामध्ये कधी काही जण करतात, आत्तापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी मला वाटतं मागे कुबेर साहेबांच्या पण गिरीश कुबेर साहेबांच्यावर त्या ठिकाणी शाही मला वाटतं नाशिक का कुठेतरी फेकली गेलेली होती. हे फेकणं हे चुकीचंच आहे, पण आमच्यासारख्यांनी बोलत असताना पण कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. कुठेतरी महाराष्ट्राच्या अस्मितेला तिथं धक्का पोचणार नाही अशाही पद्धतीनं आपण बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये वाचाळवीर यांच्यावर कोणता गुन्हा मधल्या काळामध्ये दाखल केला तुम्ही? याच्यात 307 गुन्हा दाखल केला. 307 कलम आपण कुणाला लावतो? त्याच्या संदर्भामध्ये त्याला काही जर कुणी याच्यामध्ये खून वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर गोष्ट वेगळी. त्याच्यात तसं काही झालं नाही, शाही फेकली समता परिषदेचा तो कार्यकर्ता. मग समता सैनिक दलाचा कार्यकर्ता, माझ्याकडनं थोडंसं चुकलं त्याबद्दल दिलगिरी आहे. समता सैनिक दलाचा कार्यकर्ता. तुम्ही बघा, दोन समाजात किंवा धर्मात जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणं किंवा दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने चेतावणी देणाऱ्यांच्या विरोधामध्ये भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार 153 आणि 153 अ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतो. हा गुन्हा राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे काही वक्तव्य करण्यात आली, अपशब्द वापरण्यात आले, बेतालपणे काही बोलण्यात आलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत ज्या पद्धतीनं टीका शब्दात टीका करणाऱ्या नेत्यांना लावणार आहे का, असाही सवाल उपस्थित होतो ना. त्याच्यामध्ये 11 पोलिसांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ती करत असताना मला जे माहिती आहे की सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस संरक्षण देत असतात, परंतु आम्हाला सिक्युरिटी असताना त्यांनी जर एखाद्या खाजगी भेटीला जात असताना त्याच्यामध्ये पोलिसांना अंदाज पण येत नाही की एकदम कोणी खाजगी भेटीला त्या ठिकाणी गेलं तर. आणि त्याच्यानंतर या पोलिसांच्यावर कारवाई खरं तर मी जे बघितलं चंद्रकांत दादा पाटलांनी घटनेनंतर तुमच्या माध्यमांच्या समोर बोलत असताना सांगितलेलं होतं की पोलिसांच्यावर कारवाई करू नका असं जाहीरपणे म्हटलं होतं की नव्हतं, क्लिप आहे की नाही? मग 12 तासाच्या आतच 11 पोलिसांच्यावर निलंबनाची कारवाई का केली गेली? त्याचंही उत्तर दिलं गेलं पाहिजे ना. त्याच्यामध्ये व्हिडिओ काढला म्हणून पत्रकारावर गुन्हा दाखल करणार का? मला सांगा, मी आता सार्वजनिक ठिकाणी आलो, मी पब्लिक फिगर आहे. सार्वजनिक ठिकाणी येत असताना अनेक कॅमेरे तुम्ही लावता. सेलिब्रिटीच्या बाबतीमध्ये देखील त्या कुठं जात असताना किंवा ते ॲक्टर कुठं जात असताना तुमचे कॅमेरे, ते एअरपोर्टला गेले तरी कॅमेरे पाठीमागे असतात, कारण तुम्हाला बातमी कॅच करायची असते, ती पब्लिकला दाखवायची असते. पब्लिक ते बघतं म्हणूनच तुम्ही ते कॅच करता. जर पब्लिकनं बघितलंच नसतं तर तुम्ही कशाला कुणाचं शूटिंग करायला जा? पण कोणताही कार्यक्रम अथवा राजकीय व्यक्ती आली तर पत्रकार आपले कॅमेरे सुरू ठेवतात. तसा कालच्या घटनेचा प्रकार व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये निश्चितपणे काही इथं झालेला आहे, म्हणून त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू असण्याची माहिती मला सकाळपासून अनेकांनी सांगितली. मी पण काही वरिष्ठांशी बोललो, ते म्हणाले की ज्यांनी शाई टाकलेली आहे त्यांची कॉलर आय डी आणि फोन
कुणाकुणाला झालेले आहेत, कुणाशी संभाषण झालेलं आहे ते आम्ही चेक करतो आहे आणि त्याच्यामध्ये हे मुद्दाम गळून प्रकार केला गेलेला आहे का, याच्यामागचा सूत्रधार कोण आहे, हे सगळं जे काही घडलं आहे ते आधीच प्लॅनिंग करून घडलं आहे का, याबद्दलची पण ते माहिती घेत आहेत. अद्यापपर्यंत ज्या काही हालचाली चालू आहेत त्याच्यामध्ये स्पष्टता झालेली नाही आहे, त्याच्यामुळं राजकीय नेत्यांच्याकडनं चुकीचे पायंडे पाडले जाऊ नये, कारण मीडिया हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. चार स्तंभापैकी एक स्तंभ म्हणून आपण त्याच्याकडे त्या ठिकाणी बघत असतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन सत्तेमध्ये आलेल्यांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो तेव्हा रस्त्यावर उतरताना का लाज वाटली, का काही ते रस्त्यावर उतरले, केवळ दुसऱ्या कुठल्या निवडणुका जिंकल्या की तुम्ही रस्त्यावर उतरणार, एकमेकाला पेढे खायला घालणार, किंवा आपल्या नेत्यावर कोणी आरोप केले की ते लोक रस्त्यावर उतरणार, हे दुटप्पी धोरण नाही झालं पाहिजे. पण त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते किंवा त्यांच्या पक्षाचे आमदार किंवा त्यांच्या पक्षाचे कोणी पदाधिकारी चुकले तर त्याही संदर्भामध्ये त्यांनी त्या बाबतीमध्ये आवाज उठवण्याचं काम केलं पाहिजे. माझ्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की राज्यात सत्ता येऊन 6 महिने झालेले तरी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विकास कामांच्या उद्घाटनाला काही कामामुळं त्यांच्या कार्य बाहुल्यामुळं वेळ देता आलेला नाही आहे. किमान पालिकेत कोट्यवधी रुपयाचे चाललेली उधळपट्टी तपासावी, त्याच्याबद्दलचे आरोप हे विरोधी पक्ष करतो आहे, अजित गव्हाणे बाकीचे सगळे सहकारी करतायत, त्याची शहानिशा. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.